नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, कारण भुजबळ फार्मवर हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे पदाधिकारी छगन भुजबळ यांच्या भेटीला गेलेत. माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि विजय साने भुजबळ फार्मवर भुजबळ यांच्या भेटीसाठी गेलेत. तर दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारती पवारही भुजबळ यांची भेट घेत आहेत. भुजबळ महायुतीच्या प्रचारात अंतर राखून असल्यामुळे या भेटीला महत्व आलंय. दिंडोरीसह नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांची मोठी ताकद आहे. भारती पवार भुजबळ यांच्या भेटीला काही वेळापूर्वी पोहोचल्यात. थेट जाऊयात नाशिकला. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, काय नेमक्या घडामोडी सध्या नाशिकमध्ये सुरू आहेत? एकीकडे काल एक मोठी घडामोड घडली, ती आपण पाहिली, आणि आज आता भुजबळ फार्मवर सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. खरं एकूण जर आपण बघितलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही आणि त्यामुळे भुजबळ नाराज आहे आणि त्यामुळेच भुजबळांची मनधरणी करण्यासाठी आज भारती पवार आणि नाशिक शहरातले जिल्हा भाजपाचे पदाधिकारी, जिल्हा ग्रामीणचे पदाधिकारी हे सर्वजण या ठिकाणी भेटीला आले आहेत. आपण बघू शकतो भुजबळांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते नाशिकमधले ते पण या ठिकाणी आले आहेत, लक्ष्मण सावजी. हे सर्वजण भुजबळांची मनधरणी करतायत, ती म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारासाठी. आपण जर बघितलं तर दिंडोरीमध्ये भारती पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळांनी प्रचार करावा अशी आग्रही मागणी त्यांची या ठिकाणी असावी. कारण येवला मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि त्यामुळे या ठिकाणची जी मतं आहे ती खूप महत्त्वाची आहे. सध्याची परिस्थिती बघता दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षोभ आहे, शेतकरी संतप्त आहेत आणि त्यामुळे भारती पवार यांच्यासाठी मोठं आव्हान या ठिकाणी ठरत आहे निवडणूक लढण्याचं. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला दुसरी किनार अशीही आहे की भुजबळ हे नाराज आहे, समता परिषदेचे काही उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत राज्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आत्ता जर आपण अजित पवारांची एका मुलाखतीमध्ये अजित पवारांनी असं म्हटलं होतं की भुजबळांनी घाई केली माघार घेण्याची, तर कदाचित त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. ठीक, योगेश, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.